मराठी संगीत नाटकांची उपेक्षा दूर व्हावी आणि ती टिकवण्यासाठी पुण्यात संगीत नाटक मंडळी एकत्र आली असून राज्य सरकारने या संगीत नाटकांना आर्थिक मदत देऊन पुनर्जीवन करावी अशी मागणी बालगंधर्व संगीत रसिक मंडळाने केली आहे. संगीत नाट्य संस्थांना दरवर्षी अनुदान द्यायच्या विषयी योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यास महाराष्ट्रातील कलाकारांना मंत्रालयासमोर निदर्शने करण्याचा इशारा बालगंधर्व संगीत रसिक मंडळाने दिला आहे. दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर नव्याने बांधण्याची गरज नसून ते पाडण्यात येऊ नये अशी मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखळकर यांनी विनंती केली आहे. मराठी संगीत नाटक हा महाराष्ट्रीय संस्कृतीचा एक उज्ज्वल असा एक भाग आहे. बालगंधर्वांच्या काळामध्ये किंवा दीनानाथांच्या काळामध्ये संगीत नाटकांना सुवर्णकाळ प्राप्त झालेला होता, पण ती संगीत रंगभूमी आज उपेक्षित अवस्थेत आहे, ती वस्तुस्थिती आहे. संगीत नाटक हे रसिकांना पाहिजे आहे, पण संगीत नाटक सादर करण्यासाठी उत्तम दर्जाचे तरुण कलावंतसुद्धा आहेत, पण तरीसुद्धा संगीत नाटकांना जो उज्ज्वल काळ हवा तो मिळत नाही आहे. या संदर्भामध्ये आम्ही आजच्या शिबिरामध्ये विचारविनिमय केलेला आहे. आमचा असा आग्रह आहे की संगीत नाटक हे जर पुढे जायचं असेल तर या कलेला स्वतंत्र विषय म्हणून महाराष्ट्र शासनाने मान्यता द्यावी आणि दरवर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये मराठी संगीत नाटक या विषयासाठी भरघोस अशी तरतूद केली पाहिजे.